शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुंबईचा दादा शिवसेनाच असल्याचं विधान केलं. तसंच आम्ही जर घुसलो तर नागपूरला जाणंही त्यांना मुश्किल होईल असा इशाराही संजय राऊत यांनी दिला होता. त्यावर आता महाराष्ट्रातील भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार केलाय. शेर कभी गीधड धमकी से डरा नहीं करते असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिलाय. राऊत सध्या विक्टिम कार्ड खेळतायत. रोज सकाळी येऊन ते मनोरंजन करत असतात. संपादक असल्यानं चर्चेत राहण्यासाठी काय विधानं केली पाहिजेत हे त्यांना चांगलंच माहिती आहे असं सांगतानाच संजय राऊत यांचं काही म्हणणं असेल तर त्यांनी कोर्टात जाऊन म्हणणं मांडावं असा सल्लाही देवेंद्र फडणवीस यांनी दिलाय. देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. शेर कभी गिदड़ों की धमकियों से डरा नहीं करते और अगर उनका कोई ग्रीवियंस है तो कोर्ट में जाकर रखे. मैं इतना जरूर कह सकता हूं कि मोदी जी की सरकार में किसी को विक्टिमाइज नहीं किया जाता. विक्टिमाइज करने का कोई मोदी जी की सरकार में कभी यह होता नहीं है और इसलिए मुझे लगता है उन्होंने विक्टिम कार्ड खेलना छोड़ देना चाहिए. ब्यूरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.